हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आमच्या शाळेचा ओपन डे होता आणि तुम्ही बघू शकताय बस अगदी फुल झालेली आहे. सगळे आज पॅरेंट्स स्टुडंट सगळे प्रेझेंट होते, आम्ही सुद्धा जात होतो. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय, अगदी सुंदर वातावरण होतं. खूप जास्त पावसाचं वातावरण होतं, थोडाफार पाऊससुद्धा पडून गेलेला होता आणि अगदी छान सुंदर ढग आलेले होते आणि बाहेर दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं. तर तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला आहे आधी. तर शिवमची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही एक्झाम देऊ शकलेलो नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे आणि आम्ही गेली फक्त 4 महिने शाळेत जातो आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही 1, 2, 3 नंबर आलेल्या सगळ्या मुलांचे अभिनंदन. दुसऱ्या सत्राचे पेपर म्हणून तिथे लिहिलेला आहे दुसऱ्या सत्राचा निकाल. तर सगळ्यांचा सगळे आल्यानंतर आम्ही रिझल्ट वाटप केलं सगळ्यांचं, म्हणजे ताईंनी दिले सगळ्यांना छान कॅडबरी दिल्या, जयश्री ताईंनी सगळ्यांसाठी छान शंकरपाळे बनवून आणलेले होते, खूप छान होते. आणि शिवमला इतकी भूक लागलेली होती की त्यांनी ते शंकरपाळे तिथेच संपवले, माझ्यापर्यंत सुद्धा येऊ दिले नाही. तर छान जयश्री ताईंनी छान शंकरपाळे आणलेले, त्यानंतर नंदिनी ताईंनी कॅडबरी आणली होती, त्यानंतर लाडू आणलेले छान सगळ्यांसाठी खाऊ. बऱ्यापैकी सगळ्या पॅरेंट्स लोकांनी पेढे वगैरे आणलेले होते. तर लास्ट डे होता, ओपन डे होता शाळेचा, खूप छान सेलिब्रेट झाला. सगळ्यांना त्यांचं मार्कशीट म्हणजे प्रगती पुस्तक वगैरे दिलं. तर हा छोटासा तन्मय, मला असं वाटतं की आनंद आणि तन्मय हे दोघं वर्गात खूप लहान असतील सगळ्यांपेक्षा. खूप छान होतं हे वर्ष खरं तर. शिवमला मी शाळेत घेऊन जाते, ह्या जयश्रीताई आहेत माझ्यापेक्षा छान, जास्त जयश्रीताई हँडल करतात शिवमला. आधी शिवम शाळेत गेला त्यावेळेस अभ्यास करायला डायरेक्ट नाही म्हणायचा, पण आता अगदी छानपैकी अभ्यास करतोय तो त्यांच्याकडे बसून. त्यानंतर हे वरद वेदांत, हे जुडवा आहेत मस्त आणि दोघं एकमेकांशिवाय अजिबात राहत नाहीत. त्यानंतर ही तन्वी, ऍक्च्युली 2 मुलं गावाला गेलेली त्यामुळे ते व्हिडिओमध्ये नाही आहेत. आरव आणि वैष्णवी हे दोघं नाही आहेत, तन्वी ताई वगैरे. त्यानंतर सगळ्यांचा रिझल्ट वाटून झाल्यानंतर आमची सगळ्यांची जायची तयारी. त्यानंतर निरोप समारंभ झाला, सगळ्यांना खूप जास्ती रडायला येत होतं, त्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही, कारण नंतर आपण सोबत असू की नाही हेच कुणाला माहिती नाही आहे. सगळे वेगवेगळ्या वर्गात असतील की त्याच वर्गात असतील हे माहीत नव्हतं आणि बराच काळ आपण सोबत घालवल्यानंतर एकमेकांची आपल्याला सवय होते. तर तसंच झालेलं होतं की ताईंना स्टुडंट सोडवत नव्हते किंवा आम्हाला आमच्या नवीन मैत्रिणी झालेल्या त्यांच्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं, त्यामुळे मग सगळ्यांना खूप जास्ती प्रमाणात रडायला येत होतं आणि त्यावेळेस मला व्हिडिओ शूट करायची अजिबात इच्छा होत नव्हती. त्यामुळे असं वाटलं की शेवटचा जो क्षण आहे तो सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करावा आणि सेलिब्रेट करावा. तर आम्ही बराच वेळ फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर बराच वेळ बसलो, छान गप्पा वगैरे मारल्या. कारण काय होतं, ह्या शाळेत आहेत ना समदुःखी आहेत सगळ्या, म्हणजे सगळ्यांच्याच मुलांना ऐकायला येत नाही, सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम आहेत, त्यामुळे सगळ्या खूप छानपैकी एकमेकींना समजून घेऊ शकतात. कारण काय होतं, बाहेर जर कुणाकडे आपण आपलं दुःख व्यक्त केलं तर त्यांना असं वाटतं काय बाई ही सारखीच रडत असते आणि मग हिचं काय ते काय हे काय. पण तिथे काय होतं माहिती आहे का, सगळ्या सेम प्रॉब्लेममध्ये असतात, त्यामुळे हिला काय सांगायचं आहे किंवा हिला काय व्यक्त व्हायचं हे समोरच्या व्यक्तीला खूप छान कळत असतं. त्यानंतर आम्हाला जयश्रीताई आणि नंदिनीताई ह्या दोघींनीसुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं. पहिले सुरुवातीला आमची खूप चिडचिड व्हायची, त्यानंतर मुलांची
आईचे भांडणं व्हायचे, त्यानंतर आमच्या म्हणजे मुलांनी एकमेकांना मारलं की आमच्या आयांच्या भांडणे व्हायच्या. पण जयश्रीताई आणि नंदिनीताई या दोघींनी आम्हाला खूप जास्त मानसिक आधार दिला, खूप जास्त समजवून सांगितल्या काही गोष्टी. त्यामुळे आत्ता असं झालं आहे की कोणी कोणाच्या मुलाला कितीही मारलं आणि कितीही मुलांनी भांडणं केली तरी आमच्या अख्ख्या वर्गातल्या लेडीजचे कधीच भांडणं होत नाहीत, कोणाचे मतभेद होत नाहीत. खूप छान राहिल्या सगळ्या मैत्रिणी, या सगळ्या मैत्रिणी आहेत. यामध्ये आरवची मम्मी आणि वैष्णवीची मम्मी नाही आहेत, सगळ्या मैत्रिणी आलेलो होतो. वैष्णवीला सुद्धा कांजण्या झाल्यात आणि आरवच्या गावी यात्रा होती त्यामुळे आरव आलेला नव्हता. तर खूप छान वाटलं मैत्रिणीनं तुमच्यासोबत. मला खरंच आज मी हा व्हिडिओ एडिट करते मला सगळ्यांची खूप जास्त आठवणी येते. खरं तर एक महिन्याने आपण परत एकत्र राहणार आहोत, पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला कधीतरी वेगळं व्हायचंच आहे. तर शाळेतनं आल्यानंतर मी स्टॉपला उभी असताना नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या कशा उचलून नेतात हे मी तुम्हाला दाखवते आहे. अगदी सेकंदसुद्धा लागत नाही, तिथून झटपट 2 मिनिटाच्या आत त्या गाड्या गायब होतात. खरं तर विचार करा, गाड्या नो पार्किंगमध्ये लावू नका. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.